मध्यमवर्गीय लोकांचं कसं असतं माहिती का, 1 तारीख ते 10 तारीख पगार आला ना गोल्डन वीक, सोनेरी सप्ताह, 10 तारखेच्या पुढे गेलं ना 20 तारखेपर्यंत सिल्वर वीक, चंदेरी सप्ताह, 25 तारखेच्या पुढे गेला 30 तारखेपर्यंत बंगार वीक, न्यूज पेपर वीक. आमच्या महिन्यात 3 ऋतू, पहिला 10 तारखेपर्यंत गोल्डन वीक, दुसरा सिल्वर वीक, नंतर रद्दी पेपर भंगार वीक. अरा ही अवस्था काय, कारण 30 दिवस काम केल्यावर 1 दिवस पगार मिळतोय. धंद्यावाल्याचं कसं आहे, तो वस्तू घेतो सकाळी संध्याकाळी विकतो, श्रीमंत होतो. दुसरा धंद्यावाला आहे, सकाळी वस्तू घेतो दुपारपर्यंत विकतो. तिसरा धंद्यावाला आहे, सकाळी 6 ला वस्तू घेतो सकाळी 8 ला विकतो. चहावाला जास्त श्रीमंत का होतो माहितीये का, आत्ता बनवतोय आत्ता विकतोय. गणित आहे इसमें. अरे 2 रुपये प्रोडक्शन कॉस्ट असणारा चहा जर 10 रुपयाला विकला जातोय तर एका ग्लास मागे 8 रुपये मिळतात, आणि दिवसात जर तो 1000 ग्लास विकत असेल तर 8000 रुपये दिवसाचं त्याचं नेट प्रॉफिट आहे. गुणिले 30, 2,40,000 रुपये महिन्याचे, गुणिले 12, जवळपास 36 लाख रुपये तो वर्षाला कमवतो. आणि आम्ही काय म्हणतोय, ते मी शामराजचं पोरग, ते चहा विकते. आणि हो चहा प्यायला कुठे जातोय, हे युपी बिहारचे जेवढे चहावाले आहेत ना त्यांना श्रीमंत करणारे सगळे आपले पाटीलच आहेत. त्या नाक्यावर त्या टपरीवर बसायचं, गावातले 4-5 टोळक गोळा होते. काय पाटील, पाटील म्हणलं की बसा पोरांनो मागवा चहा. हे लगेच 5-25 चहा मागवलेत. झालं, लक्षात घ्या, श्रीमंत कोण उद्योजक होतो माहितीये का. समजा तुम्ही एक वस्तू घेतली 1 वर्षाने विकली, एवढा धंद्याचं गणित चांगलं नाहीये. वस्तू घ्या 1 महिन्याने विका, धंद्याचं गणित चांगलं नाही. वस्तू घ्या 8 महिन्याने विका, धंद्याचं गणित चांगलं नाही. धंद्याचं गणित कुठलं चांगलं माहितीये का, सकाळी घ्या संध्याकाळपर्यंत विकून झालं पाहिजे. त्याला म्हणतात स्पीड ऑफ ट्रान्झॅक्शन. काय म्हणतात त्याला, स्पीड ऑफ ट्रान्झॅक्शन, देवाणघेवाणीचा वेग. देवाणघेवाण बरोबर. मग जो धंदा करतो ना तोच मर्चंडिस ऑडी पजेरो घेतो, आणि जो नोकरी करतो ना, बीआरटी कधी चालू होती, बस किती वाजता येणार आहे, ट्रेन किती वाजता आहे, आणि मग त्याच्यामध्ये धक्के मारून मारून चढतंय, आणि देहू रोड ते पर पुणे स्टेशन लटकेश लटकेश. म्हणून उद्योगधंदा करणारे लोक एका रात्रीत तिकीट घेतात, एका रात्रीत निवड